नमस्कार मित्रांनो, सध्याच्या वातावरणामध्ये प्रदूषण खूप मोठ्या प्रमाणात आहे, त्यामुळे थकवा खूप येतो. जर तुम्ही ही फूड रोज सकाळी एक खाल्ली तर हा थकवा येणार नाही. कितीही पित्त असू द्या, ते कमी होईल. एवढंच काय, केस गळती कमी होऊन नवीन केस येतील, त्वचा निरोगी होऊन सुरकुत्या जातील, चेहऱ्यावर नवीन तेज येईल, वय कमी दिसू लागेल, शुगर असेल तर ती कमी होईल. सध्या थायरॉईडचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढले आहे, ते नियमित करून तुमची चरबी वाढली असेल किंवा वजन वाढले असेल ते देखील कमी करण्यासाठी हे फूड अत्यंत उपयुक्त आहे. परिणामी जर तुमचं जर चरबी कमी झाली तर वजन पण कमी होणार आहे. तुम्ही स्वीट आणि स्लिम दिसाल, चेहरा तेजस्वी होईल, पचनक्रिया सुधारेल, स्नायू मजबूत आणि शरीराची प्रतिकारक शक्ती देखील वाढेल. केस काळे लांबसडक आणि कोमल होतील. रक्तामध्ये फ्री रॅडिकल्स असतात, ते कमी होतील. परिणामी रक्त शुद्ध होईल आणि व्हिटॅमिन सीमुळे दात टणक आणि स्कर्वी रोगापासून तुमचा बचाव होईल. सर्दी, खोकला, डोळे, चष्मा इत्यादी सर्व गोष्टी कमी होतील. आणि या सर्व गोष्टी कमी करण्यासाठी हा घटक अत्यंत उपयुक्त आहे. लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांना उपयोगी पडतो हा असा आहे तो आवळा. मित्रांनो, आवळा हृदयासाठी अत्यंत उपयुक्त आहे. आणि रोज एक फोड किंवा एक आवळा जर तुम्ही सकाळी खाल्ला तर तुमच्या शरीरातील LDL लो डेन्सिटी कोलेस्ट्रॉल कमी होऊन तुमचं जे ब्लॉकेजेस आहे किंवा हृदयविकाराचा झटका येण्याचा जो चान्सेस आहेत ते कमी होण्यास मदत होईल. म्हणून अटॅकवर आवळा हा अत्यंत उपयुक्त घटक आहे. ज्या व्यक्तींना कोलेस्ट्रॉल कमी करायचा आणि हार्ट अटॅकचा धोका कमी करायचा त्यांनी आवळा नियमित सेवन केला पाहिजे. नियमित वापर जर तुम्ही आवळ्याचा केला तर लहान मुलांची उंची वाढण्यासाठी म्हणजेच वयवर्ष 21 उंची वाढू शकते. त्याचप्रमाणे एखाद्या व्यक्तीची स्मरणशक्ती कमी असेल किंवा बुद्धी कमी असेल त्या व्यक्तीने जर आवळा नियमित सेवन केला तर स्मरणशक्ती वाढते, बुद्धी वाढते. एवढंच काय, म्हाताऱ्या माणसाचा जो विसरण्याचा जो रोग आहे तो देखील कमी होतो. त्याचप्रमाणे रक्त वाढण्यास मदत होते, शरीरातील हाडे मजबूत करतात. म्हणजे आवळा हा शरीरातील हाडामध्ये कॅल्शियम मोठ्या प्रमाणात म्हणजे पुरवठा करतो आणि परिणामी अर्थरायटिस किंवा ॲस्टिओपॅरासिस, सायटिका हे जे हाडांचे रोग आहेत ते सहजपणे दूर होतात. मासिक पाळी देखील आवळा अत्यंत महत्त्वाचा असून मासिक पाळीच्या सर्व समस्यांना जसं श्वेतपदर असो, हाय ब्लीडिंग असो किंवा इतर कुठल्याही समस्यांना आवळा हा अत्यंत उपयुक्त आहे. तसेच एखाद्या व्यक्तीला फंगल इन्फेक्शन झालं असेल किंवा बॅक्टेरियाचं इन्फेक्शन असेल तर आवळ्याच्या नियमित सेवनानं ते पण कमी होण्यास मदत होते. मित्रांनो, हा असा गुणकारी आवळा वापरायचा कसा, सिंपल आहे, साधा आहे. एक मोठ्या व्यक्तीने आवळ्याची एक फोड खावी, किंवा मोठा आवळा असेल तर त्याची एक फोड खा, छोटा आवळा असेल तर पूर्णपणे खा. आता बऱ्याच वेळेस हा हिरवा आवळा किंवा कच्चा आवळा मिळणं शक्य नाही, त्यावेळेस आवळा कँडी बाजारात मिळती, ती दिवसभरात तुम्ही केव्हाही खाऊ शकतात. आणि प्रमाण असं जास्त नाही, पण प्रमाण तुम्ही साधारणतः 20-30 ग्रॅमपर्यंत दिवसापर्यंत कधीही दिवसभरात कधीही सेवन केलं तर त्याचा कुठलाही साईड इफेक्ट नाही. समजा आवळाचे हिरवा आवळा किंवा आवळा मिळत नसेल तर त्यावेळेस तुम्ही आवळाचूर्ण बाजारातून आणा किंवा आवळा पावडर आणा आणि रोज संध्याकाळी एक चमचा कोमट पाण्यात घ्या, तरीही तुम्हाला त्याचे चांगले परिणाम दिसून येतील. बघा, अशा तऱ्हेने जर आवळ्याचा वापर केला तर तुम्ही नेहमी तरुण राहाल आणि आयुष्यात कधीही तुम्ही म्हातारे दिसणार नाही, कारण आवळा हा चिरतरुण ठेवण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.